पंढरीचे सुख नाही तिन्ही जगी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत वारकरी पंढरीत दाखल होऊ लागले. पंढरीत पाऊल ठेवताच मनामध्ये काय भावना येतात, सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना कशी लागली आहे याचाच प्रत्यय लहान मोठ्या प्रत्येक वारकऱ्यांशी बोलताना येतोय. विठुरायाच्या नगरीत दाखल झालेल्या अशाच काही वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. विठ्ठला विठ्ठला रूप तुझे सावळे पाहता मन माझे भाव. प्रत्येक वारकऱ्यांची आज ही अशाच काही भावना झालेल्या आहेत आणि म्हणूनच आळंदीवरनं देहूवरनं निघालेला हा संतांचा मेळा हे वारकरी आता पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत. एक दिंड्या आहे आपल्यासोबत. नेमकं पंढरीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर काय भावना असतात ते थोडंसं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पाऊली, दिंडीविषयी सांगा, कुठून आले आणि काय आज इथे पंढरपूरमध्ये पाय ठेवल्यानंतर काय भावना व्यक्त होते? आम्ही आलो आळंदीवरनं. तसं मूळ गाव पाहायला गेलं तर लातूर आणि पंढरपूरला. पंढरपूर म्हणजे पांडुरंग हा हे आमचं कुळदैवत आणि कुळदैवत असल्यामुळे इथं आल्यानंतर हृदयामध्ये एक वेगळा विलक्षण असा अनुभव आम्हाला प्रगट झाला. पांडुरंगाचं दर्शन ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस डोळ्यामध्ये पाणी आलं आणि खरंच माऊलींनी जीवनामध्ये किती कष्ट घेतले, माऊलींना किती यातना झाल्या असतील, तुकोबारांना किती यातना झाल्या असतील अशा यातनेचा थोडासा अनुभव आम्ही घेतला आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं. काय वाटतंय आळंदीवरून चालत पायी वारी करताना काय त्रास वगैरे होतो? कोणी सांगितलं तुला वारी करायला? मला वारी करायला माझ्या मनाने चालू वारी करायला. त्रास झाला पहिला सुरू थोडा झाला, नंतर त्रास काही व्हायला नाही. लातूरवरून आलं आणि सुरुवातीला टप्पा 40 किलोमीटरचा होता त्यामुळं थोडा त्रास जाणवला. त्यानंतर छोटे छोटे टप्पे गाठत रिंगण करत आणि नामस्मरण करत जेव्हा आम्ही इथं पंढरपूरात आलो त्यावेळेस एकदम भारावून गेलो की विठ्ठलाचं दर्शन हे कसं असतं, कशा पद्धतीनं तो सोहळा बघायला मिळतो, आनंद वाटतो. मी 1995 वारी करतो आणि हे पंढरीचं सुख कसं असतंय हे पाहण्यासाठी एकच वेळ पहिला सुरू आलो. काही अभंग वगैरे म्हणतोय तू असं कळलं आम्हाला, कुठचा अभंग म्हणतोय? जनी दृष्टीला गो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टीला गो तुझ्या सगुणपणा, जेने माझ्या मना बोध केला, जेने माझ्या मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरल दुःख, अनंत जन्मीचे विसरल दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरल दुःख. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकर साहब प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, पंढरपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.